आज आपण इथे उकडीचे मोदक करणार आहोत। तर इथे मी पीठ घेतलेलं आहे, ह्याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, इथे सारण आहे। तर आता आपण बनवायला घेऊ। तर आता बनवूया आपण हे असं करायचं, असं करून ठेवायचं। हे वाट असं म्हणजे वाटीसारखं पकडायचं असं। सारण भरलं, आता हे झाकून टाकायचं। सारण जास्त गोड पण नाही करायचं आणि जास्त हे पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं। बघा झालं का नाही छानसा मोदक, अजून एक बनवून ठेवलेला। तर आपण आपण त्या भांड्यात पाणी ठेवलेलं आहे, बघू शकता बघा या भांड्यात पाणी ठेवलेलं आहे, ते उकळून द्यायचं पाणी। ते पाणी उकळून दिलं ना मग हे आहे ना हे त्यात तेल लावायचं, म्हणजे चाळणी असते त्यात तेल लावायचं। ते उकळू द्या पहिलं, तर ते उकळूस तर आपण पुढचे मोदक करूया। असं करायचं गोल गोल फिरवायचं। आता सारण भरायचं।